गुंतवणुकीवर वेगवेगळ्या योजनांद्वारे ज्यादा मोबदल्याचं आमिष दाखवून नाशिक शहरासह राज्यातील विविध मोठ्या शहरांमध्ये कोट्यवधी रुपयांची हजारो ठेवीदारांची मागील 2 वर्षांपासून फसवणूक करणारा माऊली उज्ज्वलम सोसायटी तसेच संकल्प सिद्धी प्रॉडक्ट इंडियाचा संचालक संशयित आरोपी विष्णू रामचंद्र भागवत यास नाशिक पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या. त्यास जिल्हा आणि सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं असता न्यायालयानं गुरुवारपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. शहरातील यापूर्वी मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये भागवतच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. तसेच शनिवारी त्याच्यासह साथीदारांच्या विरुद्ध पुन्हा अंबड पोलीस ठाण्यामध्ये 2,10,000 फसवणूक केल्याचा गुन्हा एका फिर्यादीवरून दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त समीर शेख यांनी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकामार्फत सुरू केला. भागवतनं स्थापन केलेल्या माऊली मल्टी स्टेट संकल्प सिद्धी उज्ज्वलम सारख्या कंपन्यांच्या 7 दलालांच्या सर्वप्रथम मुसक्या बांधल्या. त्यांनी ठेवीदारांच्या रकमेतून भागवत मार्फत कर्ज घेत महागड्या कारची खरेदी केल्याचं तपासात निष्पन्न झालं. दलालांना गजाआड केल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकानं अंबडमधील एका सोसायटीतून त्यांचा म्होरक्या संशयित भागवतलाही बेड्या ठोकल्या. भागवतच्या विरुद्ध हिमाचल प्रदेशच्या चंबा पोलीस ठाण्यासह पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतील आळेफाटा नाशिकच्या जायखेडा भांडूप जळगाव धुळे नंदुरबार अहमदनगर पिंपरी चिंचवड या विविध शहरांमध्येही गुन्हे दाखल करण्यात आलेत. या सर्व पोलीस ठाण्यांना भागवत फसवणुकीच्या गुन्ह्यात हवा होता. नाशिक आर्थिक गुन्हे शाखेनं त्याच्याविरुद्ध सुरुवातीपासूनच फासा वळला. काही दिवसांपूर्वी 4,08,06,609 रुपयांच्या 12 महागड्या कार राज्यातील मोठ्या शहरांमधून पोलिसांनी जप्त केल्या होत्या. तत्पूर्वी 15 जानेवारी 2020 रोजी आर्थिक गुन्हे शाखेनं भागवतच्या दोन्ही कंपन्यांच्या संपत्तीवर टाच आणून त्याची 27 बँक खाती गोठवली होती. उज्ज्वलम अॅग्रो माऊली मल्टीस्टेट सोसायटी ग्लोबल चेक इन्स ग्लोबल सिटीजन नारायणगिरी महाराज फाउंडेशन संकल्प सिद्धी प्रॉडक्ट इंडिया लिनी इंडस्ट्रीज यांसारख्या कंपन्या सोसायट्या फर्मची स्थापना करून भागवत आणि त्याच्या साथीदारांनी संगनमतानं विविध योजना काढून गुंतवणूकदारांना जादा मोबदल्याचं आमिष दाखवून लाखो रुपये उकळले आहेत. नाशिकमध्येच नव्हे तर संपूर्ण राज्यात आणि राज्याबाहेर देखील त्यांचा फसवणुकीचा प्रताप पोहोचल्याचं तपासामध्ये पुढे आलंय. यामुळे फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांच्या आशा पल्लवित झाल्यात. न्यूज रिपोर्टर मनीष सर्वतकर, एसएनएन मीडिया, नाशिक.